रस्त्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे पेरू वाटप आंदोलन. नगर जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते, पानंद रस्ते लवकरात लवकर खुले व्हावे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी पेरू वाटप आंदोलन केले. यावेळी शासनाकडून हेच रस्ते लवकरात लवकर खुले झाले नाही तर मुंबई मंत्रालयावर धडक मोर्चा नेऊन जाणार असल्याचं शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. यावेळी जिल्हाभरातून शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित झाले होते. यावेळी शेतकरी बांधवांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते, पानंद रस्ते खुले करण्यासंदर्भात निवेदन दिले. जे शेतरस्ते व पानद रस्ते शिवाय रस्त्यासाठी जे पवळे साहेबांनी जी चळवळ उभी केली त्या सगळ्यांना 14 तालुक्यातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि यांच्या या मार्गदर्शनामुळं प्रत्येकाला रस्ता मिळणार आहे. आणि फक्त एकच अडचण होती की शासन हा पैसे भरायला होतं आहे, ते पैसे न भरता शासनाने शासनाचा रस्ता काढून द्यावा, शेतकऱ्यांना रस्ता अतिशय गरजेचा आहे म्हणून ही पवळे साहेबांनी जी उभी केलेली चळवळ आहे हिला सगळ्या तालुक्यातून पाठिंबा मिळत आहे. त्याबद्दल प्रशासनाने आज अतिशय गंभीरतेने दखल घेऊन तातडीनं मीटिंग लावलेली आहे जिल्हा तहसीलदार साहेबांची, याबद्दल प्रशासनासुद्धा आभार मानित आहे, मीडियाचा सुद्धा आभार मानित आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अहमदनगर.